यानंतर तुम्हा सर्वांचे लढके खासदार दबंग खासदार ओमदादा निंबाळकर. शेवटचं माणूसच दिसत नाही मला. तर मला वाटतंय कडपस्तूर गेलंय की रस्ता गर्दी वळसून डोन वाहते. शेवटची जर हात वर करा बरं मागची मागची सगळ्या. अग माय 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 मला वाटतंय निकालाची सुद्धा वाट बघायची गरज नाही. बांधवानो, बार्शी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्राचे माजी मंत्री या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ ह्या सभेचं आयोजन केलंय. ह्या सभेला काही वेळातच महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे. मी थोडा सर्व याचायला आलतो. व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांची मी क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले बार्शी भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचंय. 19 ते 24 आम्हाला जरा सासुरवास होता. सारखं मुदीमुळं आलं करायची. त्यांना सांगितलं मी, बाबा रे, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिक त्याचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. ज्यावेळेस मोदीचं नाव राजकारणात नव्हतं किंवा त्यांचा राजकारणात जन्म झाला नव्हता, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर कल्पनाताई नरीर एक खासदार झाले होते आणि शिवाजी बापू कांबळे हे 2 वेळेस खासदार झाले होते. पण त्यांचं काय दुसण्या देणं बंदच नव्हतं. मग मी भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की भगवंता, मोदी सोबत असताना मी 1,27,000 मतांना निवडून आलतो, आता एक संधी अशी दे की मोदी विरोधात असावे आणि मी 1,27,000 किमान 1 पण आगाऊ मत घेऊन निघडून यावं अशी विनंती मी भगवंतांच्या चरणी केली. आणि काय गंमत, देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडलेले 40, त्याच्यातून तयार झालेलं 1 फुल 2 हाफ ती विरोधात, ह्या मतदारसंघातले 6 पैकी 5 आमदार विरोधात, तुम्हाला माहिती आहे लोकसभेची रॅली होती धाराशिवला, 1 आवश्याचे आमदार होते आणि 2 बार्शीचे आमदार. आवसवाला म्हणायचं, आवसा आवसा म्हणलं ही गाडीत सीट भरायली ती का काय करायली ती की म्हणलं, ती म्हणायचं आवसा लीड देणार, हे म्हणायचे बार्शी लीड देणार. मला वाटतंय दोघांच्या स्पर्धे म्हणजे काय अवस्था बार्शीनं आणि आवशानं केली आता काय मी परत सांगायची आवश्यकता नाही. बांधवानो, आपण लोकांमध्ये असलो, लोकांचा संपर्क आपला असला, आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांना लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पटलेले असू, तर या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यापासून रोखू शकत नाही. आज एवढे सगळी माणसं विरोधात, पैशाचा तर महापूर होता, अतिवृष्टी, पण बांधवांनो, त्या सगळ्यावर लात मारून
तुम्ही तब्बल 3,30,000 इतक्या मताधिक्यानं, म्हणजेच मोदीमुळं आलो म्हणणाऱ्याला साठी मोदींपेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं. महाराष्ट्रात क्रमांक 2 लीड हे तुम्ही निवडून दिलेल्या ओम राजे निंबाळकर या खासदाराचं आहे. तिथं सुद्धा थोडा रडीचा डाव झाला. 2 एक नंबरच्या मशीनवर 2 चिन्ह आपलं, माझं नाव ओमप्रकाश राजे निंबाळकर चिन्ह मशाल. दुसऱ्या नंबरच्या मशीनवर सुद्धा 2 आमच्या कळंब तालुक्यातला एक निंबाळकर हुडकून आणला, त्यांनी तिथं उभा केला. त्याचं चिन्ह काय? चिमणी. ती मशाल आणि चिमणी जर बघितली तर सख्यात सुरत भावासारखं दिसायची. ती ओळखूच येत नव्हतं. बोंबललं 20,000 मत चिमणीवर दणकं दिलं तुम्ही. बांधवानो, ते मशालीचं मतदान होतं. ते मतदान जर मशालीवर पडलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्रात 1 निवडून आलेलो खासदार हा तुमचा ओम राजे निंबाळकर राहिला असता. मी भाषण ऐकतोय तसा मी सुसंस्कृत माणूस आहे. बरं, मी कसा आहे ही लोकांनी दाखवलंय का नाही? हो, मी लबाड असतो, मी फशिवणारा असतो, मी वाईट वागणारा असतो, मी तुमच्या संपर्कात न राहताना माझीच इस्टेट गोळा करणारा असतो. तर तुम्ही माझी लायकी माझ्या मतपेटीतून मला दाखवली असती का नाही? आज काही काही लोकांना ते सहनच होई नाही, पचन होई नाही. काय बोलता तुम्ही? राजा भाऊ, तुम्ही मला लोकसभेत त्याच्यापूर्वी सांगायचंय की तुम्ही मला विधानसभेत हाताला धरून नेलं होतं. खराय, मी काही लबाड कधी सांगतच नाही, प्रामाणिकपणे कबूल करतो, बरोबर आहे. पण मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची. 19 तुम्ही माझा प्रचार केल्याच्या नंतर सुद्धा फक्त 942 मताची लीड माझी बार्शी तालुक्यात होती, बार्शी विधानसभेत होती, बरोबर आहे का नाही? तरी सुद्धा 942 मताच्या उपकाराचं ओझं मी प्रामाणिकपणे 5 पार पाडलं. बांधवानो, त्यांना फक्त एवढंच जाऊन सांगा की तुम्ही माझ्या विरोधात धडधाकट ह्या 2024 अख्खं गाव ना गाव, होय गल्ली ना गल्ली, बोल ना बोल, किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळाला नसाल तुम्ही, तेवढं त्या आमच्या रानापाटलाच्या त्या गायबाण्यासाठी पळाला आहोत. आणि तेवढं पळून बघा, तेवढं पळून ही तालुका मला 54,000 मतानं प्लस राहिला. किती? 54,000 मतानं. आता मला तुम्ही सांगा बाबानु, माझं काय कर्तृत्व आहे का नाही? माझं काय काम पटलं का नाही तुम्हाला? मग त्यांना समजून सांगा ना, माझे हात जोडून विनंती आहे त्यांना, सांगा की तुम्ही मला बोट धरून जरी लोक विधानसभेत नेलं असलं तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं लोकांसोबत कसं वागावं, मला वाटतं ही शिकवण माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे, ती शिकवण मी मोडलेली नाही. तुम्ही माझ्या वडिलावरही बोलले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील यांचं स्वागत. मी बोलू का? बांधवानो, माझ्या वडिलांबद्दल बोललं गेलं, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या बाबतीत ते वारल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं गेलंय ह्याचं साक्षीदार पूर्ण धाराशिव जिल्हा आहे, पूर्ण महाराष्ट्र आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता, त्यांना भाऊंना एवढंच सांगायचंय की धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो घोटाळा झाला होता
त्याच्यात स्वतः हायकोर्टानं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला क्लीन चीट दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावी इतकी तुमची लायकी नाही. तुमची तर अजिबातच नाही. आणि माझ्या वडिलानं जर काही चुकीचं केलं असतं तर बांधवानो 2004 विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. समर डॉक्टर पद्मसिंह पाटील 40 मंत्री राहिलेला माणूस एका पक्षाकडनं निवडणूक लढवत होता. त्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी पद्मसिंह पाटलानं दैनिक जानग्रह जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा नावाची खोटी बातमी छापून आणली आणि राजे साहेबाच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर त्यांना त्या ठिकाणी केवळ 484 मतानं विजयी होता आलं होतं. तीच गोष्ट तीच आडी पोटात ठेवून या ठिकाणी विजयदादांचं आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. बांधवानो राजे साहेबांना संपवायचं पाप त्या ठिकाणी पद्मसिंह पाटलानं केलं. जर राजे साहेब चुकीचे असते तर मला वाटतं ही वेळ पद्मसिंह पाटलाला आली नसती. त्यांना जिवंत ठेवून जिवंत राहून लोकशाही मार्गानं लढायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं असतं. आज बघतोय बरेच विषय आहेत. तुम्ही माझ्याकडे बघता, समोरच्या लोकांकडे पण बघता, कोण कसं वागतंय हाय का नाही हो. बार्शीत प्लॉटिंग करायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते. बार्शीत तुम्हाला मुरमाची रॉयल्टी काढायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते का नाही ही मी सांगत नाही. आणि भाऊ तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त एका विधानसभेतच काम केलं ह्या लोकसभेला तर ती विधानसभा मला 54,000 प्लस आहे. किती? 54,000. आता मी काल परवा ऐकलं की म्हणले माझा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. तुमचं 20 वाढून ठेवलेलं बघा म्हणा आधी. आता तुम्ही एका मतदारसंघात फिरलाव तर 54,000 प्लस झाले. अख्या लोकसभेच्या 6 विधानसभेत जर फिरले तर किती हजारानं प्लस होईल. मला प्रचार तर करायची गरज पडू देता का नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे. माझं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला जाहीर आव्हान असते की मी माझ्या आयुष्यातले 24 सामान्य माणसासाठी देतो. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले 24 सामान्य माणसासाठी द्या. आणि फक्त एक दिवस नाही, 5 24 365 अखंडपणे द्या. माझं चॅलेंज आहे. मग लोक सांगतील कोण खरा आहे कोण खोटा आहे. उगा एक दिवस करून होत नसते, 1.5 आणि कोलवसात तिथं जातीचं लागतंय, एरागाबाळ्याचं काम नसतंय म्हणा भाऊ. हा आणि आज बऱ्याच गोष्टी आहेत. आपण बघितलं असेल की ह्या तालुक्यात जी दहशत माजवली गेलेली आहे आपलं दहशतीचं लय वाकड आहे. मी बी आपला जीव असा हातावर ठेवून निघालेलो आहे. आपलं काहीच नाही. कोण म्हणतंय आमचं ह्याव आहे त्याव आहे. मला सांगा, आमच्याकडे जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावलीखाली गेले का नाही. तो आम्ही गेलाव का? आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही. त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नव्हती म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या माग प्रामाणिकपणे उभं राहायचं काम ह्या ओमराजेने केलंय. भाऊ तुमचा इतिहास माझा इतिहास बघा. मी कधीही माझ्या पक्षाशी बेमानी मी केली नाही. मी रात्रीतूनच घेतला झेंडा लावला झेंडा घेतला झेंडा लावला झेंडा. नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला. मी त्याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही. तुम्हाला त्यांचाही इतिहास माहिती आहे, तुम्हाला ओमराजेचाही इतिहास माहिती आहे.
आणि तुम्ही लोक ही योग्य पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मोकळे असता. आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी आदरणीय सोपल साहेब यांनी बऱ्याच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. बांधवानो पण अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं का हो? किशे शिवून जावं लागत होतं का? मोकळे ठेवून जाऊ शकत होता? काही भीती नव्हती? कुठलाही व्यवसाय करायला काही बंदी? मला वाटतंय आज काय तालुक्यात वातावरण आहे, मला वाटतंय ह्याचं आत्मपरीक्षण. ज्यांनी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं, ज्या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही राबवली, ज्याच्यामुळं ती म्हणतात ना ह्याच्यामुळं त्याच्यामुळं भस्मासुराला भस्म करायला दुसरं कुणी आलं नव्हतं, त्यानंच त्याच्या टुकड्यावर हात ठेवला आणि ती भस्म झालं तुम्हाला सांगतो. तसं आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही. तुमच्या वागण्यातनं, तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळाचा सगळ्या अभ्यास करण्यातनं लोकांनी त्या ठिकाणी ठरवलंय की योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, आणि उद्याच्या 20 तारखेला त्याचा सुद्धा निर्णय लोक घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आज मी बघितलं माझ्याबद्दल तिथं एक पाटील नावाचं कोणतरी व्यक्ती, आता पाटील नाव असणाऱ्यानं थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावा की? आपण जर पाटील असल, आपल्या पाटीत जर कणा असल आणि आपल्यात जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल तर मला वाटतंय आपल्या पाटील नावाला शोभल असा स्वाभिमानी बाणा आपण दाखवावा. त्या पाटीत कुठं हाड आहे का नाही शिल्लक ह्याची सुद्धा अनुभूती समोरच्याला करून द्यावी. त्यामुळं माझ्यावर बोलण्याच्या आधी आपण स्वतःची परिस्थिती काय आहे ह्याचा जर गांभीर्याने अभ्यास केला आणि आपल्या स्वाभिमानाला काय चापट लागली त्या चापटीचा हिशोब आपल्या स्वाभिमानानं घ्यावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. बांधवानो या ठिकाणी बघितलं असेल आपण, मराठा समाज लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला. एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आदरणीय मनोजदादा जरांगे त्यांच्या अंतरवली सराटीच्या त्या आंदोलनावर लाठीचार्ज कुणी केला हो? कुणी केला? आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं, त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं. एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातोय म्हणल्याच्या नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या माणसाच्या पाठीमागे उभा टाकला. काय मागणं आहे त्यांचं? की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे मागणं आहे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतंय आपली जबाबदारी. असती का नाही हो? असती का नाही? मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता, मान्य, सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करायचा नव्हता ना. त्या फडणवीस साहेबाचं असं झालंय, रत्नागिरीची 2-4 सांभाळली ती, बिस्किट टाकल तेवढंच करते ती, वाह 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 वाह. मला वाटतंय तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले, ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत, ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का याचा शोध सुद्धा मला वाटतंय त्या ठिकाणी समाजातल्या समाज बांधवांना लावणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा जनी जनी अवमान केला, त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या 20 तारखेला आपण काय करणार आहेत? सुपडा सुपडा. हा, बिथरून गेले, मानसिकता ठीक राहिलेली नाही. पण मला एक सांगायचंय, ही सगळं कर्म असते, कर्माचं फळ असते. मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे. बांधवानो, मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता, जो साधेपणा, जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे, माझं वरून भगवंत बघत असेल की हे पोरग कसं वागतंय, कशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी झटतंय, आणि माझ्या पुढची जी लोक माझ्यावर अतिशय
खालच्या पातळीची टीका करतेत, त्यांचंही वागणं मला वाटते भगवंत वरून बघत असेल. भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता जे माणूस चुकीचं वागतंय त्याच्याकडे तू बघून घे, कर्माचा हिशोब तू लाव, ज्याचं कर्म चांगलं असेल त्याला यश दे, ज्याचं कर्म वाईट असेल त्याला तुझ्या तुझ्या दरबारात शिक्षा दे. एवढंच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय. आज बघतोय काही काही लोक तर बार्शी तालुक्यात ह्याच मतदारसंघात नाही, मी 5-6 मतदारसंघात फिरतोय. कोण म्हणतंय 2000 कोटी रुपये आणले, कोण म्हणतंय 4000 कोटी आणले. आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे 4000 आहेत का? 4000. आता मी सोपल साहेब बरेच दिवस झाला आता रस्त्यानं प्रवास करतोय प्रचाराच्या निमित्तानं, करत असताना सारखी गाडी अशी करायली, कमळाबाई 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 कमळाबाई. मी ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं असं का करते रे म्हणलं गाडी. दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला, त्या 4000 कोटीचा विकास त्या गर्दाडात जी गेलाय का, त्या गर्दाडातून खाली टायरला सारखं दणकं देत आहे म्हणलं, ती गाडी सारखी कमळाबाई 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 करते. काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय. बांधवानो माझ्यावर विचारलं जातंय तुम्ही काय केलं. आता मला सांगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कुणाची आहे? ओ केंद्र सरकारची आहे. पण आपण नारळ फोड्या कार्यक्रम करत नाही का? अरे तुम्ही खासदार केलं म्हणून मला अधिकार आला. मी जर माझ्या गोर्धनवाडीची जमीन विकून जर काय काम केलं असेल तर त्याचं नारळ फोडावून लोकांना आणून सांगावं एवढ्या कोटीचा विकास मी केला. अरे तुम्ही मला मतदान टाकून खासदारच केलं नसतं तरी विकास काय आवाळातून आणला असता का? मी बांधवानो ओम राजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला मतदान टाकलं, तुम्ही GST पैसे भरता, टॅक्सचे पैसे भरता, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही मला मतदान टाकून आमदार केलं खासदार केलं म्हणून तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करायचा अधिकार तुमच्या माध्यमातून मला मिळालाय. मला वाटतंय हे काम करत असताना मी कर्तव्य म्हणून करतो, उपकार म्हणून करत नाही. जे कोण उपकार म्हणून करत असतील त्यांना त्यांचे उपकार लखलाभ. ओम राजे कायम कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी काम करत आलाय आणि कर्तव्य म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात सुद्धा करणार आहे. बांधवानो लोकसभेच्या निवडणुकीत मी काय तुम्हाला पैसे देऊ शकलो का? हो का? तुम्हाला दाब दिला? तुम्ही कोणाचं स्टेटस टाकलं की तुम्हाला फोन आला का? माझा कशाच्या जीवावर केलं आपण हे सगळं? मला वाटते निखळ आणि निर्वयाज प्रेमाच्या जीवावर बांधवानो मला तुम्ही 54,000 मताचं मताधिक्य त्या ठिकाणी दिलंय. ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत नसल त्यांना कृपा करून सांगा, लोक दहशतीनं लोक दाब देऊन लोक अडवणूक करून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून लोक आपलीशी करता येत नाही. लोकांना प्रेम माया आणि त्या ठिकाणी प्रामाणिक काम लावून जिंकावं लागतं. तेवढं जर तुम्ही केलं तर निश्चितपणे अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला कधी भविष्यात येणार नाही. आज असंख्य विषय आहेत, बरेच गोष्टी आहेत. मला फक्त आज आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची, या सभेच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची आहे की उद्याच्या किती तारखेला? 19 का? जागे हो. 20 तारखेला मतदान आहे आपलं. आता इथं सुद्धा घोळ घातलाय बर का, रडीचा डाव इथं सुद्धा खेळला जातोय. आता इथं 1 नंबरची मशीन आहे जी मशीन पूर्ण भरलेली आहे, त्या मशीनचं आपलं चिन्ह कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? व्यवस्थित. आता तुम्हाला काय झालंय, सोयाबीनचा भाव पडल्यामुळे तुम्ही गेला कातावून. तुम्हाला असं वाटतं की कवा जाईन बटन दाबीन असं वाटतंय का? नाही, लय जोशात जाऊन तुम्ही बटन दाबताव. आता जाताना शांततेत जावा,
मला बरं झालं सोयाबीनच्या भावून आठवलं. बाई और बहिणो केवढ्याला ऐकायला सोयाबीन आता हा 4,000 मग 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4,000 रुपयानं ऐकायला हो. बाई और बहिणो आपकी निश्चिती हुई का नाही हुई बघा 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 बहुत होई म्हणाय लागले. काही लोक लोकसभेच्या प्रचारात म्हणायचे कांद्याचा भाव महत्वाचा नाही होय सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही. काय महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे देशप्रेम. म्हणजे सगळं तुमच्या सोयीनच का म्हणजे तुमच्या तोंडातून ही वाक्य म्हणजे एखाद्या पूर्ण व्यसनाधीन माणसानं ओ येऊन गावात दारू किती वाईट असते ह्याच्यावर व्याख्यान दिल्यासारखं नाही का सांगा बरं मला काय बोलता. बांधवानो सोयाबीनची ती अवस्था आहे. मोदी साहेबांचं आपल्यावर किती प्रेम आहे माहिती आहे का तुम्हाला. कांदा निर्यातीला परवानगी मिळाली पण कोणत्या कांद्याला. लाल कांद्याला नाही पांढऱ्या कांद्याला. का पांढरा कांदा गुजरातला होतो त्या कांद्याला परवानगी लाल कांद्याला परवानगी नाही. बांधवानो मोदी साहेब आता येऊन प्रचार करतेत. मी आपला साधा खासदार आहे. आपल्यात काय खासदाराचं तरी दिसतंय का खालच्या कडं बसून. पोलीस सुद्धा बाहेर अडवायला होतो मला इथं म्हणलं कुठं चालला म्हणलं तुम्ही. म्हणलं बेटा खासदार हो म्हणलं तू काय रांगीत कपडं घातलं म्हणजे काय असं आहे का म्हणलं. भाषण करायचं म्हणलं मला. तुम्ही जर इथं मला सोडलं गर्दी तर फोटो सुद्धा काढायला असं विचार करीत नाही ती. आपण मी म्हणतो का नाही नाही म्हणून कसं पाहिजे तसं हाय का नाही. तसं मी साधा माणूस आहे साधा खासदार आहे. तूट काय प्रॉपर्टीचा आपल्याला नादच नाही कारण मेल्यावर माणसाला वर काय घेऊन जाता येत नाही मला पक्क माहिती आहे. जी नेहताच येत नाही त्याच्यासाठी कशाला उगत जीव जाळून घ्यायचा अख्खा आयुष्यभर. हा वर गेल्यावर बी शिल्लक काय राहतंय. काम आणि प्रेम आणि नाव राहतंय तेवढं जपायचं काम मात्र पक्क मला येतंय तेवढं जमतंय मला चांगलं. साधा माणूस आहे. मोदी साहेबाला मला विचारायचंय की ह्या महाराष्ट्राला 2,00,000 पोरांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प पुण्याला येणार होता. मोदी साहेब तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे आहात. तुम्ही आमच्या 2,00,000 पोरांच्या प्रपंचात चुलीत पाणी ओतून प्रकल्प कुठे नेला गुजरात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2,00,000 प्रपंच त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर चालले असते. हा प्रकल्प जात असताना इथले मुख्यमंत्री दोन हाफ मुख्यमंत्री ह्या तिघापैकी एक तरी मोदीला बोलू शकते का. हो ही सगळी त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत. निस्त ताट आपटेलं की ही धुमधडक तीन ठिकाणी पळून जाते. ती ही त्याला विचारू शकत नाहीत. त्यांना जाब विचारणार नेतृत्व पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसारखंच नेतृत्व पाहिजे जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून विचारतील की आमच्या महाराष्ट्राचे प्रकल्प आम्ही तुम्हाला गुजरातला नेऊ दिले जाणार नाहीत. बांधवानो आता सध्या एकच योजना चालू आहे 2 महिने झाले. कोणची हो लाडकी बहीण. बघा ही बहीण कवा आठवली हो सरकारला. लोकसभेचा निब्बर रुमण पाटाडात बसल्यावर कोण आठवलंय. तवर बहीण लाडकी नव्हती. मी एकनाथ शिंदे साहेबाचा जाहीर सत्कार केला असता इथं आणून का. तुम्ही जर मुख्यमंत्री झालेल्या दिवशी माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तर हिथं आणून तुमचा सत्कार केला असता. वार गबरू लाडकी बहीण म्हणणारा. तुम्ही कधी चालू केलं कधी चालू केलं. निब्बार रुमण तुमच्या पाटाडात बसल्यावर तुमची खुर्ची लाडकी आता वाचत नाही म्हणून लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे.
तिला लाडकी बहीण म्हणायच्या ऐवजी लाडकी खुर्ची योजना म्हणणं संयुक्तिक ठरेल बांधवानो. ह्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, सातच मंत्री मंत्रिमंडळात होते आणि सात मंत्री मंत्रिमंडळात असताना उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला का नाही? त्याची जाहिरात केली, त्याचा मेळावा घेतला. तेव्हा कुठली निवडणूक होती? मला वाटते प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांचं आहे आणि पाटीत रूम न बसल्यावर कामापुरता मामान ताकापुरती आजी म्हणणार हे आताच माहितीचं सरकार आहे. तुम्ही ठरवा की यांचा हिशोब कसा करायचा आहे. आता मला आपल्याला सगळ्या फोन येते का नाही? लाडक्या बहिणीचे 1500 आले का? अरे पण लाडक्या दादीचे 75,000 सोयाबीनचा भाव पाडून जे नीटनिटक केलंय त्या दाजीचं बघा की म्हणो. हानलेत 75,000 आणि आता 1500 आणि पुन्हा बिनलाजाने विचारता आले का? फोन मधून जर मारायची सोय असती तर शेतकऱ्याने एका झपक्यात रुमनं हानला असतं राव त्याला फेकून भिगारू. पण बांधवानो त्यांच्या सुद्धा पुंगीत खडा टाकायचं काम आता महाविकास आघाडीनं केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1500 ते 3000 रुपये महिना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे हे सुद्धा मला ह्या सभेच्या माध्यमातून सांगायचंय. दुसरं, महाविकास आघाडीचं सरकार आलेल्या दिवशी त्या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंतची महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सरसगट करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी घेणार आहे. आपण बघता ती एक कार्ड घेऊन जाता को नाही 5 लाखाचं आजारी पडल्यावर ती घेऊन गेलं दवाखान्यावाला म्हणते ही स्कीम आमच्या हॉस्पिटलला नाही पुढच्याला जा मग तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला. मग ती म्हणते तुमचा आजार कोणता आहे? अरे हे आजार बसत नाही की म्हणले ह्याच्यात बसत नाही म्हणले सरकारच्या ह्याच्यात तुमचं ऑपरेशन हे बसत नाही ही बसत नाही. मग ती 5 लाखाचं कार्ड काय टोकोऱ्यात आणायचं का आपल्या का डॉक्टरच्या का सरकारच्या? हा बांधवानो हे आहे का नाही असं? ह्याचीच दक्षता घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारनं प्रत्येक माणसाचा 25 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी उतरवायचा निर्णय घेतलाय आरोग्याचा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 1 पैसाही त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही. बांधवानो आज असंख्य विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत. आज प्रामाणिकपणे काम करणार कोण आहे आणि कामाचं नाटक करणार कोण आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जाणता बांधवानो. पण एवढं मात्र सांगतो की ह्या तालुक्यातली दहशत संपवायची असेल, खरंच लोकशाही जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर उद्याची 20 तारीख ही फार महत्वाची आहे, नितांत गरजेची आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे. आता मागच्या वेळेस पैशाचा अतिवृष्टी होती, आता बहुतेक ढगफुटी व्हायची शक्यता आहे. काय होणार आहे? ढगफुटी. पण मागच्या अतिवृष्टीला जसं तुम्ही सक्षमपणे तोंड दिलं, कसं? बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी काय करणार का नाही मग? आता मला साहेब परवाच्या भाषणात म्हणले त्यांचा आकडा काहीतरी कळालाय 5000 एका मताला वाटणार आहेत म्हण. साहेबांनी त्या दिवशी मिश्किलपणे म्हणलं की 5000 रुपये जर वाटणार असतील तर त्याच्यातच माझे आले असं समजान काय करायचं निर्णय घ्या म्हणले साहेब. अतिशय मार्मिकपणे सांगितलंय. म्हणून मला वाटतंय फार काही प्रबोधन करायची आवश्यकता नाही. माझी विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं ह्या ओम राजेला आपण 54,000 मताचं मताधिक्य देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रात रेकॉर्ड घडवला होता त्याच पद्धतीनं ही दहशत गाडण्यासाठी, ही झुंडशाही गाडण्यासाठी त्याच्यापेक्षा एक का होणा आगाव मत सोपल साहेबाच्या मर्शालीच्या पुढचं बटन दाबून तुम्ही सोपल साहेबांना महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक मतानं निवडून येणारा आमदार म्हणून पाठवा एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.